अमरावती शहर की पहचान बन चुका सुप्रसिद्ध वडाली परिसर का बांबू गार्डन, यह एक पर्यटन स्थल के तौर पर भी जाना जाने लगा है। अमरावती शहर का वडाली एक बहुत ही बड़ा संभाग है, जहां अन्ना भाऊ साठे नगर, गौलीपुरा, देवी नगर, प्रबुद्ध नगर ऐसे बहुत से नगर हैं। इन्हीं नगरों के बीच से होता हुआ एक बड़ा नाला गुजरता है, जिसमें स्वच्छता के अभाव से परिसर का कूड़ा कचरा तथा सारी बेकार की चीजें व प्लास्टिक की बोतलें पन्निया नाली में लबालब भरी हुई नजर आती है। इस नाले में कभी कभी मरे हुए जानवर भी दिखाई देते हैं, जिससे परिसर के लोगों को गंदगी का सामना करना पड़ता है और इस गंदगी की वजह से परिसर के लोगों के स्वास्थ्य पर भी काफी गहरा असर पड़ रहा है। नाले में पड़ी हुई न जाने कई दिनों पुरानी सड़ी गली गंदगी की वजह से पानी में मच्छरों की पैदावार भी बढ़ गई है, जिसकी वजह से डेंगू, मलेरिया और चिकनगुनिया जैसी आदि बीमारियों का खतरा भी परिसर में बड़े पैमाने पर नजर आने लगा है। स्थानीय नागरिकों का कहना है कि पार्षदों की लापरवाही की वजह से नाले की साफ सफाई पर ध्यान नहीं दिया जाता और यह लापरवाही का नतीजा नागरिकों को भुगतना पड़ रहा है, जिससे परेशान होकर नागरिक पार्षदों के बारे में न जाने क्या क्या कह रहे हैं। आप भी सुनिए आखिर निराश नागरिकों का पार्षदों के बारे में क्या कहना है। साफ सफाई कुछ ही शेतात नाही, नाले आम्हाला काढा लागते स्वतः। आमच्या घरापाशी नाले आहे, ते आम्हाला साफ करावं लागते। नाल्याची पुण्याने आम्हाला साफ करावं लागते। आमची चिल्लकुर माणसं बाया सगळं साफ करावं लागते। हे नगर सोपं आहे जस नाही, काय केलं ठाकूरनं, काही नाही केलं, चहा नाही काही शिकलं, कोणच काही नाही केलं। हे चव्हाण आहे, काय करून आला आशिष गावंडे, काय करून आला, फक्त वोटिंग करा म्हणजे तुम्ही पायजा बाई पायदा काकू नमस्कार। आमच्या इकडे पा, मग दुसरं काय? हे माझं घर, तुम्ही माझ्या घरापाशी कचरा पाहू शकता किती कचरा आहे तर। आम्हाला निवडून यायच्या आधी नगरसेवकांनी सांगितलं होतं, सर्वच नगरसेवकांनी, की तुम्हाला आम्ही तुमच्या घरात स्वच्छता पूर्ण आम्ही साफ करून देईल। जे काही तुमच्या घराची घाण आहे, तुमच्या घरामध्ये जे काही प्रॉब्लेम आहेत, ते आम्ही तुम्हाला पूर्णपणे त्यांचा विल्हेवाट लावून देऊ। पण तुम्ही आज इथं घाण पाहू शकता। इथं म्हणजे किती वर्षापासून, आता कमसे कम 3-4 वर्ष झाले इथं कचरा पडलेला आहे। त्याच्या आधी पडला, त्याच्या आधी नगरसेवकांनी सांगितलं होतं की हा कचरा साफ करून द्या, पण कोणीच ऐकलं नाही आमचं। आणि दुसऱ्या नगरसेवकाला सांगितलं आम्ही की हा कचरा आम्हाला तुम्ही साफ करून द्या, पण वारंवार सांगूनही कोणीच नगरसेवकाचं दखल घेत नाही आणि हा कचरा तच्च्या तहात आहे इथे। वडाली में प्रबुद्ध नगर के पास से गुजरने वाले नाले के करीब ही बौद्ध विहार है, जहां रात में बौद्ध बांधु विहार में जमा होकर प्रार्थना अर्चना करते हैं। लेकिन नाले की गंदगी इतनी है, कुछ वक्त की प्रार्थना करने में भी लोगों को काफ़ी तकलीफों का सामना करना पड़ता है। इसके साथ ही नाले के आसपास की गंदगी की वजह से बौद्ध विहार में किसी तरह के कार्यक्रमों का आयोजन करने में भी अब लोग संकोच महसूस करने लगे हैं। नाले पर खूब त्रास है, खूब घाण वाशी आणि परत डुकर खूप येऊन बसतात इथं। नाल्याची साफसफाई होत नाही, सगळे नगरसेवक काय करतात माहिती आहे का? निवडणूक होईपर्यंत मत देपर्यंत हे चांगले राहते, एक नाही डुकुटपाती यायला पाहिजे ना। होतं खराब झाले, नाल्या खराब झाल्या, कोण नाही दिसत इकडं, गावंडे नाही दिसत, ते कोणीच नाही दिसत, ठाकूरची बायको नाही दिसत, कोणीच नाही, कोणीच नाही। नाल्याचं पण, नाल्याचा वाश येते, नाले साफ नाही करत कोणी पण, पाणी वगैरे ते शिकलं हेच होते म्हणा, खरकट पाणी टाकलं तर वाश येते, पण साफ नाही करत, लक्ष पण देत नाही। मेंबर लोक तर बिलकुल येतच नाही आमच्या इकडं, निवडून आल्यापासून ते एक बी ते आले नाही, तोंड बी नाही दिसलं त्यांचं आलं आमच्याकडं, आणि फक्त म्हणजे आम्हाला निवडून आमते आता आले तर आलं त्याच्या तोंडावरच मारतो आम्ही। तर आज तुम्ही हा नाला बघत आहे की हा बरेच एक वर्ष झाला, 1 ते 1.5 वर्ष तेव्हापासून सफा झालेला नाही नाला हा, आणि सतत हे रोगराई वाढत राहते, लहान लहान लेकरं आमची इच्छे खेळत राहते इथे, आणि त्यामध्ये खूप सारा कचरा आहे, घाण आहे, पण सतत कोणी नगरसेवक येऊन पाहत नाही इथे। पाहणार तर दूरची गोष्ट आहे, येणार पण नाही, ज्यावेळेस निवडणूक राहते 5 वर्षानंतर जे काही असून जे काही वर्ष त्यानंतर ते येते इथून, जे काही वोटिंग मागते त्या त्यांना येते, ते वोटिंग मागून चालले जाते, त्यानंतर 5 वर्षही तोंड दिसत नाही यायचं। आज नाला पाहून राहिलं तुम्ही की भरपूर कचरा आलेला आहे इथे, काही लोकांच्या घरचा कसा गाडी येते, एखाद्या वेळेसच येते गाडी, गाडी हप्त्यातून एकदा येते, त्यानंतर येत येत नाही गाडी। उसी तरह प्रबुद्ध नगर के पास ही छोटी मस्जिद है, जिसके पीछे से बहने वाले नाले की गंदगी से मुस्लिम भाइयों को नमाज पढ़ते समय नाले की गंदगी से आने वाली दुर्गंध से दिक्कतों का सामना करना पड़ रहा है।
गेले 6 महिन्यापासून नाला तसाच भरला आहे यार, फक्त पावसाळ्यात सफा होते, काही स्वच्छता नाही, काही नाही। मच्छर डास हे छोटे छोटे लेकर त्यांना आजार पडून आले, पुष्कळ गंदगी आहे, इथे कोणी येऊन पाहत नाही, कोण नगरसेवक येत नाही, कोण नाही, पुन्हा लागन तर तिकडचा कचरा आणून सनीन इथं टाकतात, त्याकरता इथे कचरा टाकायला काही नाही आहे, कोणी नगरसेवक येत नाहीत, दोन नगरसेवक आहे एक सोडून, दोघांचा एकही येत नाही, कधी पाहत नाही, पूर्ण मच्छर आमच्या इथे त्रास देते। नगर आहे ना, एकही नाही आलं, पण मेचर लोक यायचे पायचे झाडून लोटून घ्यायचे चालले जाते, काय करा मग यायचं, मग दुकराचाही त्रास आहे,